वळ घेता नाम घ्या श्री हरीचे। श्री गणेशाय नमः। कुठल्याही शुभ कार्याची सुरुवात गणेशाच्या नामस्मरणाने गणेश पूजनानेच होते। कुठलेही काम निर्विघ्नपणे संपन्न होण्यासाठी विघ्नहर्त्याचं पूजन अत्यावश्यक आहे। जितकं महत्त्व आहे गणेश पूजनाचं तितकेच महत्त्वपूर्ण आहेत गणेशाला अतिप्रिय मोदक। मोदकांशिवाय तर गणेश पूजा संपन्न होऊ शकत नाही। चला तर मग आजच्या खाद्य परंपरेत आपण शिकूया गव्हाच्या पिठाचे उकडीचे मोदक। हे मोदक बनवण्यासाठी आपल्याला लागेल एक किसलेला नारळ, अर्धी वाटी गूळ, 5 ते 6 हिरवी वेलची, 1 टेबलस्पून साजूक तूप, 1 वाटी गव्हाचं पीठ आणि पिठात घालण्यासाठी जरास मीठ। सर्वात आधी हिरवी वेलची कुटून त्याची भरडी पावडर करून घ्या। मग तापलेल्या पॅन मध्ये किसलेला नारळ आणि गूळ घाला व हे मिश्रण छान भाजून घ्या। तुम्हाला वाटलं तर तुम्ही यात सुवासासाठी साजूक तूपही घालू शकता। गुळाचे पाणी होईपर्यंत कमी आचेवर हे सारण छान परतून घ्या। सारणाचा रंग बदलल्यावर गॅस बंद करून हे मिश्रण थंड होऊ द्या। मग 1 वाटी पीठ मळून घ्या व त्याचे समान 21 पेढे करून घ्या। या पेढ्यांची छोटी लाटी लाटून घ्या आणि त्यात अशा तऱ्हेने सारण भरा। मग आपल्या बोटांच्या सहाय्याने कळा पाडून मोदकाला आकार द्या। तयार झाले तुमचे मोदक। अशा प्रकारे सर्व मोदक बनवून घ्या। आणि स्टीमर मध्ये किंवा कुकर मध्ये 5 मिनिटांसाठी शिजवून घ्या। तयार झाले तुमचे मोदक। मग या मोदकांचा नैवेद्य आपल्या आवडत्या गणपती बाप्पांना दाखवा आणि बाप्पांचा भरभरून आशीर्वाद घ्या।